ओके वेरी गुड। ओके सो इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस ऑन प्लांट रिस्पॉन्सेस एंड अमंग दीज अ फोटो पीरियडिज्म कॉन्सेप्ट। अपन प्लांट रिस्पॉन्सेस या चैप्टर मध्ये प्लांट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिस्पॉन्सेस किंवा प्लांट जे आहेत हे सनलाइटला रिस्पॉन्स करतात आणि त्याला रिस्पॉन्डंट म्हणून प्लांट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस जसे की प्लांट की डेवलपमेंट असेल, प्लांट की ग्रोथ असेल किंवा प्लांट मध्ये फ्लावर्स डेवलप होणे, त्या फ्लावरचं पॉलिनेशन होणे, फर्टिलायझेशन होणे आणि लास्टली फ्रूट आणि सीड्स त्या प्लांट मध्ये तयार होणे, ही सर्व जी काही प्रोसेस आहे ही सर्व फिजिओलॉजिकल प्रोसेस असं आपण ज्याला म्हणतो, त्या वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस आहेत। जसं की फर्स्ट स्टेप मध्ये जर्मिनेशन आहे, फर्स्ट फिजिओलॉजिकल प्रोसेस काय, जर्मिनेशन होणे। तर जर्मिनेशन व्हायचं असेल तरी सुद्धा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस म्हणा किंवा स्टेप्स या ठिकाणी घडलेले आपल्याला पाहायला मिळतात। जसं की से फॉर एक्झाम्पल पहा, जे काय एखादं सीड असेल, हे सीड ज्यावेळेला जमिनीमध्ये पडतं किंवा सॉइलच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये येते, ज्यावेळेला त्याला प्रॉपर मॉइश्चर मिळेल त्यावेळेला हे मॉइश्चर जे आहे ते ऑस्मॉटिक पोटेन्शियल किंवा इम्बायबिशनच्या थ्रू त्या सीडमध्ये आतमध्ये ऍब्झॉर्ब केलं जातं आणि या मॉइश्चरमुळे त्या ठिकाणी असलेला जो काही एम्ब्रिओ आहे या एम्ब्रिओचं त्या ठिकाणी लगेच फास्टली सेल डिव्हिजन किंवा एम्ब्रिओ डेव्हलप व्हायला सुरुवात होते। बरोबर, सीड जर्मिनेशनच्या वेळेला मग एम्ब्रिओ डेव्हलप होत असताना एम्ब्रिओचे जे काही दोन टोक आहेत, समजा एक आहे प्लुम्युल आणि एक आहे रॅडिकल, तर हा रॅडिकल सुरुवातीला इनिशिएट होतो आणि रॅडिकल जो आहे तो एक्सटेंड होतो आणि त्यापासून रूट फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसेल। बरोबर, त्यापासून पहिल्यांदा रूट फॉर्मेशन होतं आणि प्लुम्युल जो आहे हा प्लुम्युल शूटमध्ये कन्वर्ट होतो, अशा प्रकारे त्या ठिकाणी प्लांट डेव्हलप व्हायला सुरुवात होते। मग त्यानंतर एक सीडलिंग म्हणा किंवा त्या प्रकारचं लहान स्वरूप तयार होईल, मग त्यावरती सुरुवातीला फोटोसिंथेसिस करू शकतील अशा प्रकारचे लीव्ज त्या ठिकाणी त्याच्यावरती पहिल्यांदा तयार होतील। बरोबर, फोटोसिंथेसिस करू शकतील अशा प्रकारचे लीव्ज जे आहेत कॉटलीडोनस लीव्ज नंतरचे तयार होतील, फर्स्ट फोटोसिंथेटिक लीव्ज आपण ज्याला म्हणतो, की मग ते फोटोसिंथेसिस होईल आणि त्यानंतर रॅपिड ग्रोथ आपल्याला प्लांटची पाहायला मिळते। ही रॅपिड ग्रोथ जी आहे या रॅपिड ग्रोथला आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असं म्हणतो। बरोबर, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कम्प्लीट झाल्यानंतर मग प्लांटमध्ये या व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये सनलाईट कॅप्चर केली जाते, एक ठराविक प्रकारचा पिरियड त्या ठिकाणी आवश्यक असतो, तो त्याप्रमाणे सीझन आवश्यक असतो। मग काही प्लांट पावसाळ्यामध्ये येतात तर काही प्लांट हिवाळ्यामध्ये तर काही उन्हाळ्यामध्ये, आणि त्यानंतर एका ठराविक स्टेजनंतर मग त्या प्लांटमध्ये फ्लावर आलेलं आपल्याला पाहायला मिळेल, मग याला आपण म्हटलं फ्लावरिंग। मग हे फ्लावरिंग जे आहे ते पुन्हा सनलाईट आणि डार्क पिरियड किंवा लाईट पिरियड आणि डार्क पिरियड यावरती डिपेंडंट आहे असं आपण पाहिलं। मग यामध्ये आपण तीन कॅटेगरी केल्या, शॉर्ट डे प्लांट, लॉंग डे प्लांट आणि डे न्यूट्रल प्लांट। राईट, शॉर्ट डे प्लांट म्हणजे काय म्हटलं आपण, की असे काही प्लांट आहेत की जे प्लांट साधारणतः ऑप्टिमम लाईट पिरियड जो आहे साधारणतः 12 तास, या 12 तासापेक्षाही कमी लाईट पिरियड या प्लांटला आवश्यक असतो त्यामध्ये फ्लावर डेव्हलप होण्यासाठी। म्हणजे सुरुवातीच्या फेजमध्ये त्या प्लांटला अगदी 7-8-9-10 तासापर्यंत लाईट पिरियड जो आहे तो आवश्यक असतो आणि त्यानंतर कंटिन्युअस डार्क पिरियड देखील तितकाच आवश्यक असतो। बरोबर, लॉंग डार्क पिरियड इज ऑल्सो नेसेसरी। मग या डार्क पिरियडमध्ये जर काही समजा काही इंटरप्शन आले तर त्या ठिकाणी मात्र त्याचं फ्लावर येण्याचं किंवा फ्लावर डेव्हलप होण्याचं मेकॅनिझम जे आहे ते बिघडू शकतं, हे आपण बघितलं शॉर्ट डे प्लांटमध्ये। त्यानंतर लॉंग डे प्लांटमध्ये काय होतंय, की लॉंग डे प्लांटमध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी त्या प्लांटला लॉंग डे लाईट पिरियड आवश्यक असतो, तो युजली इट इज शुड बी मोर दॅन 12 आवर्स। राईट, सो तो 14 तासाचा किंवा 16 तासाचा लाईट पिरियड हा त्या प्लांटला आवश्यक असतो, हा उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशे काही प्लांटला उपलब्ध होत असतो। सो इन दिस प्लांट व्हेरी डार्क शॉर्ट डार्क पिरियड अँड लॉंग लाईट पिरियड इज नेसेसरी फॉर इंडक्शन ऑफ फ्लावर। मग असे काही प्लांट आहेत जसं की आपण काल बघितले एक्झाम्पल त्याचे, की जसं स्पिनॅच आहे, बीटा व्हल्गॅरिस आहे, ॲव्हेना आहे, असे बरेचसे काही प्लांट आहेत लॉंग डे प्लांट ज्याला आपण म्हणूया, ग्रेन्स आहेत, ही सगळे काही प्लांट। त्यानंतर आणखीन अशी एक कॅटेगरी आपण पाहिली की अशी काही बरेचसे काही प्लांट आहेत की ज्या प्लांटवरती या सनलाईटचा किंवा डार्क पिरियडचा आणि लाईट पिरियडचा कोणताच इफेक्ट आपल्याला त्याच्यावर दिसत नाही।
म्हणजे दे डज नॉट रिस्पॉन्ड टू दॅट लाईट ऑर डार्क पिरियड. ओके, इन एनी सीझन एनी टाईम दे कॅन इंड्यूस देअर फ्लावर. दीज प्लांट्स वी कॉल्ड एज अ डे न्यूट्रल प्लांट. ओके, सो दीज प्लांट्स दे कॅन फ्लावर इन ऑल पॉसिबल फोटो पिरियडिझम रेंजिंग फ्रॉम 5 hours टू 24 hours ऑफ अनइंटरप्टेड लाईट एक्सपोजर ऑल्सो. अँड दे आर कॉल्ड एज द फोटो न्यूट्रल ऑर डे न्यूट्रल प्लांट्स. ओके, मग आता कोणते कोणते प्लांट आहेत असे, जसं आपल्याकडे कॉमनली मिळणार आपल्याकडं ज्याची शेती केली जाते ते म्हणजे गॉसिपियम हिरसुटम, म्हणजे कॉटन प्लांट आहे. सोलॅनम ट्युबेरोसम बघा वांगी, त्यानंतर टोबॅको प्लांट आहे, लायकोपर्सिकॉन इस्कुलेंटम आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी डे न्यूट्रल प्लांट कसे ओळखता येतील तुम्ही साधारणतः सांगा मला. भाजीपाल्यामध्ये 12 महिने भाजीपाला अवेलेबल असणारा असं कोणतं प्लांट आहे? येस, तर टोमॅटो आपल्याला 12 महिने मिळतात, चिली मिरच्या मिळतात, कोथिंबीर आहे, 12 महिने मिळणारी भाजी आहे, बरोबर. त्यानंतर तुम्ही जर बघितलं फ्रेशमध्ये तर अशा काही भाज्या आहेत बघा की ज्या 12 महिने आपल्याला म्हणजे वर्षभर आपल्याला ह्या काही मिळतात. वांगी आहे त्याच्यामध्ये. ती अशी जी काही प्लांट आहेत या प्लांटला डे न्यूट्रल प्लांट असं म्हणायचं. यासोबतच सर्टन इंटरमिडिएट कॅटेगरी ऑफ प्लांट दे हॅव बीन रिकग्नाइज रिसेंटली अँड दे आर ॲज फॉलोअर्स. काही इंटरमिडिएट प्लांटसुद्धा आहेत बघा, जसं की लॉंग शॉर्ट डे प्लांट. लॉंग शॉर्ट डे प्लांट म्हणजे काय? की असं प्लांट आहे की दे रिक्वायर शॉर्ट डे बट मस्ट बी एक्सपोज टू लॉंग डे ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ ग्रोथ. म्हणजे सुरुवातीला त्याला लॉंग डेची आवश्यकता असते, लॉंग डे पिरियडची आवश्यकता आहे, आणि नंतर नंतर मात्र शॉर्ट डे पिरियडची आवश्यकता आहे, मग त्यामध्ये फ्लावर आलेला आपल्याला पाहायला मिळेल. जसं की से फॉर एक्झाम्पल ब्रायोफायलम, पानफुटी वनस्पती बघा, पानफुटीचं झाड तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल. त्या प्लांटमध्ये अगदी रिअरली फ्लावर्स येतात, पण अशी कंडिशन असल्यामुळे सुरुवातीला त्याला लॉंग डेची कंडिशन आवश्यक आहे आणि त्यानंतर मग शॉर्ट डे कंडिशन आवश्यक आहे. त्यानंतर शॉर्ट लॉंग डे प्लांट असं देखील आपल्याला एक इंटरमिडिएट प्लांट पाहायला मिळेल. सो दीज आर लॉंग डे प्लांट्स बट मस्ट बी एक्सपोज टू शॉर्ट डेज ड्युरिंग अर्ली पिरियड्स ऑफ ग्रोथ. ओके, दीज आर लॉंग डे प्लांट्स. लॉंग डे प्लांट आहेत बट इनिशियली दे मस्ट बी एक्सपोज, म्हणजे त्याला सुरुवातीला शॉर्ट डे लेंथ जी आहे ही शॉर्ट डे लेंथ सुरुवातीला मिळाली पाहिजे. म्हणजे जसं की से फॉर एक्झाम्पल पाहता गहू आहे, ट्रिटिकम ॲस्टिवम व्हीट प्लांट कसं असते, सुरुवातीला आपण आता ह्या गव्हाला जे हिवाळ्यामध्ये पेरतो, हिवाळ्यामध्ये शॉर्ट डे लाईट आहे, शॉर्ट डे लाईट कंडिशन आहे. मग गहू जो आहे तो साधारणतः इथून पुढे, म्हणजे ज्यावेळेला जसा दिवस मोठा होत जाईल, लॉंग डे पिरियड जसं जसं अवेलेबल होईल त्या पिरियड नंतर मग त्याला फ्लावर येतात. पण सुरुवातीला मात्र त्या ठिकाणी त्याला शॉर्ट डे पिरियड आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही पावसाळ्यामध्ये गहू लावला तर तो त्याला फ्लावरिंग किंवा त्या प्रकारे त्याला सीड्स येणार नाहीत, बरोबर. तर सुरुवातीला त्याला जो काही हिवाळ्याचा जो सीझन आहे किंवा शॉर्ट डे पिरियड जो आहे तो आवश्यक आहे, आणि त्यानंतर मग लॉंग डे पिरियड त्या ठिकाणी आवश्यक असल्यानंतर मग त्याला फ्लावर झालेले आपल्याला दिसतात. राई आहे किंवा ट्रिटिकम आहे, अशा प्रकारची ही काही शॉर्ट लॉंग डे प्लांट आहेत. ओके, त्यानंतर या दोन्हीमधला जर का आपण डिफरन्स जर बघितला एक्झॅक्टली शॉर्ट डे प्लांट आणि लॉंग डे प्लांटमधला, यामध्ये डिफरन्स असा आहे बघा, फ्लावरिंग डज नॉट ऑकर अंडर दी अल्टरनेटिंग सायकल्स ऑफ शॉर्ट डे अँड शॉर्ट लाईट पिरियड्स इन शॉर्ट डे प्लांट्स, बरोबर. शॉर्ट डे प्लांटमध्ये जर का याप्रमाणे शॉर्ट डे किंवा शॉर्ट लाईट पिरियडमध्ये जर काही इंटरप्शन आले तर या ठिकाणी फ्लावरिंग येत नाही. लॉंग डे प्लांटमध्ये फ्लावर्स कॅन ऑकर अंडर अल्टरनेटिंग सायकल्स ऑफ शॉर्ट डे फॉलोड बाय स्टील शॉर्ट डार्क पिरियड ऑल्सो. ओके, त्यानंतर हे जे काही शॉर्ट डे प्लांट आहेत, दीज प्लांट देअर फ्लावर्स आर जनरली फ्लरिश इन ऑटम टू स्प्रिंग पिरियड. ओके, ऑटम टू स्प्रिंग पिरियड म्हणजे काय? शॉर्ट डे प्लांट जे कधी येतात हिवाळ्यामध्ये किंवा फार फार तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये. लॉंग डे प्लांट जे आहेत, लॉंग डे प्लांट्स फ्लावर्स दे आर ब्लूम देअर फ्लावर्स इन लेट समर ऑर स्प्रिंग सीझन. म्हणजे बघा उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला या प्लांटला फ्लावर आलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बरेचसे काही प्लांट आहेत बघा. कोणते प्लांट आहेत लॉंग डे प्लांट? आपल्याकडे बरेचसे काही ट्री आहेत, जसं की पांगारा असेल, काटेसेवर असेल किंवा मग गुलमोहर असेल,
हे सर्व काय उन्हाळ्यामध्ये फुललेले आपल्याला दिसतात, उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी ज्या वेळेला ग्रीष्म ऋतू असं म्हणतो आपण, किंवा मग ज्याला म्हणूया पावसाळ्याची सुरुवात असते बघा मे किंवा जूनची, त्यावेळेला आपल्याला बरेचसे काही फ्लावर किंवा हे जे काही प्लांट आहेत हे प्लांट त्याला फ्लावर आलेले दिसतात. तर असा हा डिफरन्स याच्यामध्ये आपल्याला दिसतो. देन इन दिस प्लांट लाईक शॉर्ट डे प्लांट सप्लाय ऑफ जिब्रेलिक ऍसिड डज नॉट इंड्यूस फ्लावरिंग अंडर दी नॉन इंडक्टिव्ह फोटोपिरियडिझम. पहा म्हणजे जर काय समजा जिब्रेलिक ऍसिड जरी काही समजा आपण प्रोव्हाइड केलं तरी देखील बऱ्याचशा या शॉर्ट डे प्लांटमध्ये फ्लावरिंग आलेलं दिसत नाही. बट इन लॉंग डे प्लांट वेन यू सप्लाय द जिब्रेलिक ऍसिड इट इंड्यूस द फ्लावरिंग इन मेनी केसेस अंडर इवन नॉन इंडक्टिव्ह फोटोपिरियड. म्हणजे लॉंग डे प्लांट समजा कंडिशन त्याला जर काय अवेलेबल होत नसेल पण मात्र जर काही समजा तुम्ही त्याला जिब्रेलिक ऍसिडची ट्रीटमेंट दिली तर त्यामध्ये आपल्याला ते प्लांट जे आहे त्यामध्ये फ्लावरिंग आलेलं आपल्याला बऱ्याच वेळेला दिसतं. असंही काही फरक आपल्याला याच्यामध्ये सांगता येतो. लास्ट डिफरन्स असा सांगता येईल की ऍब्सिसिक ऍसिड जे आहे ऍब्सिसिक ऍसिड विल प्रमोट फ्लावरिंग इन सम केसेस ऑफ शॉर्ट डे प्लांट कंडिशन. शॉर्ट डे प्लांट जे आहेत या शॉर्ट डे प्लांटमध्ये ऍब्सिसिक ऍसिड थोड्याफार प्रमाणामध्ये फ्लावर इंडक्शन होण्यासाठी त्या ठिकाणी प्रमोट करतं किंवा त्या ठिकाणी त्याला प्लांटला फ्लावर येण्याचे चान्सेस आपल्याला दिसतात. पण मात्र लॉंग डे कंडिशनमध्ये ही कंडिशन दिसत नाही, ऍब्सिसिक ऍसिडचा काही रोल नाही. पण आता जे काही फ्लावर डेव्हलप होते प्लांटवरती कोणत्या स्टेपनुसार फ्लावर येते बरं, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी की जे काही व्हेजिटेटिव्ह प्लांट आहे या व्हेजिटेटिव्ह प्लांटच्या लीव्सवरती सुरुवातीच्या व्हेजिटेटिव्ह पिरियडमध्ये जे काही लीव्स आहेत ते काय करतात, सनलाईट ॲब्झॉर्ब करतात आणि या सनलाईटमुळे या ठिकाणी फोटो स्टिम्युलेशन झालेलं पाहायला मिळतं. फोटो स्टिम्युलेशन म्हणजे काय की सनलाईटमुळे या ठिकाणी एक प्रकारचे काही ठराविक प्रकारचे प्रोटीन्स किंवा काही ठराविक प्रकारचे केमिकल्स असतील किंवा काही सिग्नल मेकॅनिझम असेल ते त्या ठिकाणी ॲक्टिवेट झालेलं आपल्याला दिसेल. आणि मग यानंतर यू कॅन ऑब्झर्व द ॲक्टिवेशन ऑफ फायटोक्रोम पिगमेंट्स. काय ॲक्टिवेट झालं, फायटोक्रोम पिगमेंट जे आहेत हे फायटोक्रोम पिगमेंट्स त्या ठिकाणी ॲक्टिवेट झालेले आपल्याला दिसतात. आफ्टर दॅट सिंथेसिस ऑफ फ्लावरिंग स्टिम्युलस किंवा हे फायटोक्रोम पिगमेंट ॲक्टिवेट झाल्यानंतर या फायटोक्रोम पिगमेंटकडनं लीफमध्ये एक प्रकारचं हार्मोन सिंथेसाइज होतं आणि ते हार्मोन म्हणजे काय, फ्लोरिजन हार्मोन. त्या हार्मोनला नाव काय, फ्लोरिजन. अशा प्रकारचं हार्मोन या ठिकाणी प्लांटमध्ये सिंथेसाइज होतं आणि मग हे जे काय प्लांटच्या लीफमध्ये पहिल्यांदा सिंथेसाइज होतं पहा आणि मग लीफकडून या प्रकारचं फ्लोरिजन हार्मोन जे आहे हे याप्रमाणे त्या अपाइकल मेरिस्टेम किंवा त्या बड रिजनकडे ट्रान्सफर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ट्रान्सलोकेशन ऑफ दॅट फ्लोरिजिन फ्रॉम लीफ टू शूट अपेक्स. शूटच्या अपेक्सकडे किंवा जी काही फांदी आहे त्या फांदीच्या टोकाकडे हे हार्मोन जे आहेत हे ट्रान्सफर झालेले दिसतात. हे सगळं काही एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झालेलं आहे. आणि त्यानंतर मग त्या शेंड्याला किंवा त्या शूटच्या अपेक्सला फ्लावर्स आलेले दिसतात. सो इनिशिएशन ऑफ फ्लावर्स प्रायमोर्डिया यू कॅन ऑब्झर्व ॲट दी शूट अपेक्स. ठीक आहे, तर साधारणतः याप्रमाणे प्लांटला फ्लावर आलेले आपल्याला दिसतील. मग पुढले एखादं प्लांट पहा, समजा हा इन्फ्लोरिसन्स जो आहे हा इन्फ्लोरिसन्स सुरुवातीला हा व्हेजिटेटिव्ह पार्टचाच एक भाग आहे. म्हणजे जी काही ट्विग होती, व्हेजिटेटिव्ह ट्विग जी काय होती, फांदी जी होती, या फांदीला समोर पुढे टोकाला काय येतात, फ्लावर येतात. म्हणजे काय होतं आहे, या पानांमध्ये मग सांगितलं मी तुम्हाला पानांमध्ये त्या प्रकारचे फ्लोरिजिन्स तयार होतात. पाहिजे जसं स्ट्रॉबेरीचं प्लांट बऱ्याच जणांनी बघितलं नसेल तर पाहून घ्या. स्ट्रॉबेरी जी काही तुम्ही खातात स्ट्रॉबेरीचं या प्रकारचं प्लांट असतं. या प्लांटला सुरुवातीला इथं बा लीव्ज आहेत आणि मग खाली जर तुम्ही सेंट्रल ॲक्सिसवरती किंवा त्याच्या बेसमध्ये जर पाहिलं तर या प्रकारच्या बर्ड्स, फ्लोरल बर्ड्स सुरुवातीला या ठिकाणी आलेले आपल्याला दिसतात. याप्रमाणे फ्लोरल बर्ड्स या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह पार्टकडून डेव्हलप होतील आणि मग त्या फ्लोरल बर्ड्समध्येच आपल्याला हे फ्लावर जे आहे ते फ्लावर डेव्हलप झालेलं दिसेल. मग फ्लावर हळूहळू ज्याप्रमाणे ब्लूम होईल, फ्लावर ओपन होतील, फ्लावर ओपन झाल्यानंतर त्यामध्ये पॉलिनेशन होईल आणि मग सेंटरची जी काही ओव्हरी आहे ही ओव्हरी याप्रमाणे फ्रूटमध्ये डेव्हलप झालेली आपल्याला दिसते. स्ट्रॉबेरीचे प्लांट किंवा इथं काही पण छान एक्झाम्पल दाखवले बघा, डॉर्मंट प्लांट आहे एखादा किंवा एखाद्या बऱ्याचशा काही प्लांटला तुम्ही आता बघता की उन्हाळ्यामध्ये सॉरी मार्च महिन्यामध्ये बऱ्याचशा काही पानां झाडांची जी आहे ती पानं गळून पडतात. आपण सेनेसन्स ॲप्सेशन कॉन्सेप्ट पाहिली, त्या कॉन्सेप्टनुसार पानं गळून पडतात आणि मग त्या
त्याच्या अगोदर त्या प्लांट मध्ये त्या लीफ मध्ये फ्लोरिजिन तयार झालेलं असतं, ते फ्लोरिजिन या ठिकाणी स्टेम मध्ये स्टोअर केलेलं असतं. मग एक पर्टिक्युलर ती फेज किंवा तो लाईट पिरियड त्या कंडिशन या प्लांटला मिळाल्यानंतर मग अशा प्रकारच्या प्लांटवरती या ठिकाणी ज्या काही ब्रँचेस आहेत या ब्रँचेसच्या टीपवरती त्या टीपवरती याप्रमाणे त्याचं कन्व्हर्जन फ्लावर प्रायमोर्डियामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. याला फ्लावर प्रायमोर्डिया असं म्हणायचं. म्हणजे पहा सुरुवातीची स्टेज काय, याप्रमाणे फ्लावर प्रायमोर्डिया तयार होईल. फ्लावर प्रायमोर्डिया नंतर तो ग्रो होत जाईल आणि त्या फ्लावर प्रायमोर्डियाच्या बेसला याप्रमाणे पुन्हा लीव्ज त्याच्या प्रोटेक्शनसाठी या ठिकाणी लीव्ज येतात आणि मग हे लीव्ज आणि त्या फ्लावर बर्ड्स ज्या आहेत ह्या डेव्हलप होतात किंवा इन्फ्लोरेसन्स डेव्हलप होतो. त्या इन्फ्लोरेसन्समध्ये असणारे फ्लावर बर्ड्स जे आहेत ते ब्लूम होतात. याप्रमाणे ब्लूमिंग झाल्यानंतर त्याचं पॉलिनेशन होईल. पॉलिनेशन झाल्यानंतर पुढं मग याप्रमाणे फर्टिलायझेशन होऊन फ्रूट डेव्हलप होण्याचे प्रोसेस आपल्याला पुढे पाहायला मिळते. आहे की नाही? अशी प्रोसेस आपल्या बऱ्याचशा काही प्लांटमध्ये पाहायला मिळेल. यामध्ये देखील पहा, सुरुवातीला पूर्ण पानगळ झालेली आहे. पानगळ झाल्यानंतर मग त्यामध्ये त्याच्या अगोदरच त्या प्रकारचे हार्मोन्स त्या ठिकाणी तयार झाले असावेत आणि मग त्यानंतर या ठिकाणी फ्लोरल बर्ड्स इनिशिएट झाले. फ्लोरल बर्ड्स इनिशिएट झाल्यानंतर मग या फ्लोरल बर्ड्स जे आहेत ते हळूहळू डेव्हलप झाले आणि साईड बाय लीव्हसुद्धा डेव्हलप झाले. तर कोणत्या कोणत्या फेजेस बघा, डॉर्मंट फेज आहे पहिली, त्यानंतर सोलन बर्ड्स आहेत. बर्ड्स तयार झाल्यानंतर बर्ड्स विल बस्ट. बस्ट म्हणजे काय होतील, त्या उमलतील. ग्रीन क्लस्टर्स विल फॉर्म, देन व्हाईट बर्ड्स विल बी फॉर्म, देन द फ्लावर्स विल बी ब्लूम, पेटल्स विल फॉल डाऊन अँड आफ्टर ॲट लास्ट यू कॅन ऑब्झर्व द फ्रूट विल बी सेट आफ्टर द फर्टिलायझेशन. अशा प्रकारची डेव्हलपमेंट आपल्याला प्लांटमध्ये किंवा फ्लावरमध्ये पाहायला मिळते. या फिजिओलॉजिकल इफेक्टला आपण म्हणतो फ्लावरिंग. आणि हे फ्लावर येण्यासाठी फोटोपिरियॉडिझम जे आहे ते फोटोपिरियॉडिझम महत्त्वाचं आहे. फोटोपिरियॉडिझम म्हणजे काय, मग आता पुन्हा एकदा लास्टली पहा की लीव्ज जे आहे ते काय करतात, सनलाईट ॲब्झॉर्ब करतात. त्या सनलाईटमुळे लीफमध्ये या प्रकारचे जे काही हार्मोन्स आहेत हे ट्रिगर होतात, ॲक्टिवेट होतात. फ्लोरिजन हार्मोन ज्याला आपण म्हणतो. किंवा मग या ॲक्टिव्हिटीमध्ये एक बायोकेमिकल सिंथेसिस होतं आणि या बायोकेमिकल सिंथेसिसमधून एक प्रकारचं हार्मोन या ठिकाणी तयार झालेलं असं म्हटलं जातं. त्याला म्हटलं ते फ्लोरिजिन हार्मोन. हे लीफमध्ये सुरुवातीला तयार होतात आणि लीफमधून मग अशी इकडं अपायकल बर्डकडे ट्रान्सलोकेट होतात प्रत्येक लीफमधून. बरोबर? आणि मग या ठिकाणी त्या अपायकल बर्डचं कन्वर्जन फ्लोरल बर्डमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. त्याला म्हणायचं फ्लोरिजिन. मग आता तेच आपल्याला पाहायचं की फोटोपिरियॉडिक इंडक्शन जे आहे, किंवा शॉर्ट डे प्लांट असेल किंवा लॉंग डे प्लांट असू द्या, प्रत्येक प्लांटमध्ये सुरुवातीला ओनली अ फ्यू डेज एक्सपोजर टू द अप्रोप्रिएट फोटोपिरियड इज इनफ फॉर इंडक्शन ऑफ फ्लावरिंग. सुरुवातीला जो काही फोटोपिरियड आहे हा फोटोपिरियड त्या प्लांटला मिळणं आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये बघा, जर कंटिन्यू पाऊस जर सुरू राहिला तर बरेचसे काही प्लांट आहेत, जसं झेंडू असेल किंवा बाकीचे काही असे फ्लावरिंग प्लांट असतील, त्याला फुलं येत नाहीत, उमलत नाही. किंवा आपल्याकडे जास्त दिवस जर पाऊस सुरू झाला आणि झाकळलेलं वातावरण असेल तर त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये असणारे जे काही सोयाबीन असेल, तुमचं तूर असेल, यासुद्धा याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तितक्या प्रमाणामध्ये त्याला फ्लावर्स येत नाहीत आणि फ्लावर्स न आल्यामुळे, फ्रूट न झाल्यामुळे आपलं इल्ड जे आहे, उत्पादन जे आहे ते कमी होतं. बरोबर? सो इवन इफ द ट्रिएटेड प्लांट इज देन केप्ट इन अनफेवरेबल फोटोपिरियडिझम यू कॅन ऑब्झर्व द फ्लावर विल बी इंड्यूस. पण सुरुवातीला मात्र फर्स्ट फेजमध्ये ते अप्रोप्रिएट फोटोपिरियडमध्ये ते प्लांट जे आहे ते एक्सपोज व्हायला हवं. सो दिस इनिशियल इम्पॉर्टंट इफेक्ट ऑन द फ्लावरिंग ऑफ अ प्लांट इज नोन ॲज फोटोपिरियॉडिक इंडक्शन. लक्षात, हा जो काही इनिशियल सुरुवातीला जो काही फोटो पिरियड आवश्यक आहे प्लांटमध्ये, त्या फोटो पिरियडला या ठिकाणी फोटो पिरियॉडिक इंडक्शन असं म्हटलं जातं. मी सुरुवातीला इंडक्शन सुरू करून देते प्रोसेस सगळी काही जी आहे ती, आणि त्यानंतर मग आपल्याला ही सगळी काही प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये फ्लावर आलेले आपल्याला दिसतात. मग या फ्लावरिंग येण्यासाठी या ठिकाणी प्लांटमध्ये एक प्रकारचे केमिकल किंवा एक ठराविक प्रकारचं सिग्नलिंग मेकॅनिझम तयार होत असावं, किंवा ज्याला फ्लोरिजिन असं म्हटलं जातं, हार्मोन्स. आता हे काय बाबा, फ्लोरिजिन कशाप्रकारे तयार होतं हे आपल्याला पाहायचं. इट इज वेल नोन दॅट फोटोपिरियॉडिक स्टिम्युलस इज परस्यूड बाय द लीव्ज. म्हणजे त्या ठिकाणी सुरुवातीला प्लांटला लीव्ज असणं आवश्यक आहे. बघा, असे काही प्रयोग केले की एखाद्या प्लांटचे पूर्णपणे लीव्ज आधीपासून काढून टाकले आणि मग ते प्लांट
फोटो पीरियड साठी एक्सपोज होते अशा प्लांट मध्ये फ्लावर आलेले दिसत नाहीत. सो ऐज अ रिजल्ट फ्लोरल हार्मोन्स इज प्रोड्यूस्ड इन द लीव्स विच इज देन ट्रांसलोकेटेड टू द अपाइकल टिप सबसिक्वेंटली कॉजिंग द इनिशिएशन ऑफ फ्लोरल प्राइमर. काय होतं की जे काही फ्लोरल हार्मोन्स आहेत हे लीव्समध्ये तयार होतात आणि लीव्समधून नंतर मग हे अपाइकल टिपकडे किंवा अपाइकल जे काही प्लांट लीग आहे त्याच्याकडे ट्रान्सफर होतात आणि मग त्या ठिकाणी ते फ्लोरल प्रायमोर्डिया. फ्लोरल प्रायमोर्डिया म्हणजे काय, जसं की इनिशिएशन त्या शूटचं फ्लोरलमध्ये कन्वर्जन केलं आणि त्या ठिकाणी जे काही स्मॉल बर्ड्स तयार होतील फ्लोरल बर्ड्स त्याला म्हणायचं फ्लोरल प्रायमोर्डिया. सो द फोटोपिरियडिक स्टिम्युलस इज परस्यूड बाय द लीव्स कॅन बी शोन बाय सिम्पल एक्सपेरिमेंट ऑन कॉकलेबर प्लांट. कॉकलेबर प्लांट आहे एक, त्या कॉकलेबर प्लांटवरती यांनी सिम्पली हे सर्व काही एक्सपेरिमेंट केलेलं आहे की जे शॉर्ट डे प्लांट आहे. तर होतं काय बघा, कॉकलेबर प्लांट जे आहे विल फ्लावर इफ इट हॅज प्रिव्हियसली बीन केप्ट अंडर दी शॉर्ट डे कंडिशन. शॉर्ट डे प्लांट आहे म्हणजे काय, त्याला सुरुवातीला जर काही तुम्ही शॉर्ट डे कंडिशनमध्ये ठेवलं तरच आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवातीला एकदा जरा थोडीशी कन्सेप्ट पहा आणि मग नंतर आपण याच्यामध्ये काय एक्सपेरिमेंट झाला ते पाहू. हे इथं प्लांट बघा, हे शेवटचं कॉकलेबर प्लांट आहे. या कॉकलेबर प्लांटमध्ये वेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट केले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन्स केले. पहिल्यांदा काय केलं आहे की जे काही कॉकलेबर प्लांट आहे इट वॉज फ्लावर किंवा हे फ्लावर डेव्हलप करतं किंवा ज्यावेळेला हे सुरुवातीला शॉर्ट डे कंडिशनमध्ये एक्सपोजर होईल त्यावेळेलाच. बट इफ दी प्लांट इज डिफोलिएटेड, त्याच्या प्लांटची जर का पूर्ण पानं जर का काढून टाकली अँड देन केप्ट अंडर द शॉर्ट डे कंडिशन इट विल नॉट फ्लावर्स. मी त्या प्लांटची पूर्ण तुम्हाला मग सांगितली, मी पानं सुरुवातीला काढून टाकली आणि त्यानंतर मग त्याला जर काही शॉर्ट डे कंडिशनमध्ये ठेवलं तर अशा प्लांटमध्ये आपल्याला फ्लावर आलेले दिसत नाही. त्याचा अर्थ काय, फ्लावर मस्ट बी देअर फॉर इंडक्शन ऑफ फ्लावर, सॉरी लीव्ज मस्ट बी देअर फॉर इंडक्शन ऑफ फ्लावर. पानं त्या ठिकाणी आवश्यक आहेत फ्लावर यायची असेल. देन फ्लावरिंग विल ऑल्सो ऑकर इवन इफ ऑल द लीव्स ऑफ द प्लांट एक्सेप्ट वन लीफ हॅव बीन रिमूव्ह. पहा, एक जरी समजा तुम्ही पान काढले, चार काढले, समजा 10 पानं आहेत त्यापैकी 4 काढून टाकले, पण तरी मग मात्र त्याच्यामध्ये फ्लावरिंग आलेलं आपल्याला दिसते. सो फ्लावरिंग विल ऑल्सो ऑकर इवन ऑल ऑफ द लीव्स ऑफ द प्लांट एक्सेप्ट वन लीफ हॅव बीन रिमूव्ह. बरोबर, मात्र एकच लीव जर ठेवलं तरी देखील आपल्याला त्याच्यामध्ये फ्लावर आलेलं आपल्याला दिसेल. इफ अ कॉकलेबर प्लांट वेदर इंटॅक्ट ऑर डिफोलिएटेड इज केप्ट अंडर लॉंग डे कंडिशन इट विल नॉट फ्लावर. लॉंग डे कंडिशनला जर ठेवलं तर त्याला फ्लावर येणार नाही, कारण की ते शॉर्ट डे कंडिशनचं प्लांट. सो बट इफ इवन वन ऑफ इट्स लीव्स इज एक्सपोज टू शॉर्ट डे कंडिशन, त्यापैकी एकच लीव जे आहे हे शॉर्ट डे कंडिशनला जर काही एक्सपोज केलं, एकच लीव अँड रेस्ट आफ्टर दॅट अंडर द लॉंग डे पिरियड फ्लावर विल ऑकर. वन म्हणजे एक लीफ जे आहे ते प्रॉपरली फक्त शॉर्ट डे कंडिशनला एक्सपोज केलं आणि बाकीचे नंतर मग जे आहे ते पूर्ण लीफ सहित ते लॉंग डे कंडिशनला एक्सपोज केले तर मग मात्र त्याच्यामध्ये फ्लावर आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पण मात्र पूर्णच्या पूर्ण प्लांट जर काही तुम्ही लॉंग डे कंडिशनला एक्सपोज केलं तर त्याच्यामध्ये फ्लावर आलेले दिसत नव्हते. अशा प्रकारची कंडिशन आपल्याला या कॉकलेबर प्लांटमध्ये पाहायला मिळते. त्याच्यावरून काय सांगते ते की त्या प्लांटमध्ये एक ठराविक प्रकारचे एक मेकॅनिझम किंवा एक ठराविक प्रकारचे हार्मोन्स त्या ठिकाणी तयार होत असावे त्या त्या पर्टिक्युलर फोटो पिरियड मिळाल्यानंतर, त्याला म्हटलं जाते फ्लोरिजिन. ओके, सुरुवातीला पाहून घ्या वाटलं, चला पहा इथं काय केलं. फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, एक्सपेरिमेंट ऑन कॉकलेबर प्लांट टू शो दॅट फोटो पिरियॉडिक स्टिम्युलस इज परसिव्ह्ड बाय द लीव्स. ओके, फ्लावरिंग ऑकर्स इवन इफ अ सिंगल लीफ इज एक्सपोज टू अप्रोप्रिएट फोटो पिरियड. या लीफ या प्लांटमध्ये काय केलं पाहिजे, हे जे काही प्लांट आहे या प्लांटवरचे सगळे लीव्ज जे आहेत ते सगळे लीव्ज काढून टाकले, त्याला एक्सपोज केलं शॉर्ट डे कंडिशनला आणि मग ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फ्लावर आलेले दिसत नाहीत. हां, मग काय केलं, या प्लांट वीकवरले बाकीचे सगळे काही फक्त एकच लीफ जे आहे हे एकच लीफ शॉर्ट डे कंडिशनला एक्सपोज केलं आणि त्यानंतर मग त्याच्यात बघितलं तर त्या ठिकाणी हे पहा, हे शॉर्ट डे कंडिशनला एक्सपोज केलं लीफ, त्याच्यामध्ये आपल्याला फ्लावरिंग आलेलं आपल्याला.
So in that experiment on cochlear plant to show that photoperiodic stimulus can be transmitted from one branch to other branch also. म्हणजे पाहतोय आणखी दुसरा एक एक्सपेरिमेंट काय केला की या प्लांटच्या काही म्हणजे दोन फांद्या समजा एक फांदी जी आहे ती शॉर्ट डे कंडिशनला एक्सपोज केली आणि दुसरी फांदी जी आहे ती लॉंग डे कंडिशनला एक्सपोज केली. आता होतं काय अशा वेळेला, अशा वेळेला मात्र पुढे जाऊन बघितलं तर दोनही फांद्यांवरती दोनही ट्विगवरती आपल्याला फ्लावर आलेले दिसतात. जरी एक शॉर्ट डेला आणि एक लॉंग डेला आहे, लॉंग डे वरला एक्सपोज केलेल्या ट्विगवरती मग फ्लावर यायला पाहिजे का? नाही. पण मग असं होत नाही. या ठिकाणी काय होतं, शॉर्ट डे कंडिशनला एक्सपोज केलेली जी काही ट्विग आहे त्या लिव्जमधून हे सगळे काही फ्लोरिजिन किंवा हे हार्मोन्स जे आहेत हे दुसऱ्या फांदीवरती किंवा सगळ्या पूर्ण प्लांटमध्ये ट्रान्सलोकेट झालेले आपल्याला दिसतात आणि सगळ्या प्लांटवरती आपल्याला हे फ्लावर आलेले आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारचे हे एक्सपेरिमेंट आपल्याला याच्यामध्ये केलेले दिसतात. सो इन दिस यू कॅन ऑब्झर्व दीज आफ्टर दी रिसिविंग दी फोटो पिरियड म्हणजे व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये याप्रमाणे या लिव्जमध्ये फोटो पिरियड जो आहे हा फोटो पिरियड रिसिव्ह केल्यानंतर इथं पहा एका डायग्राममध्ये दिसते इथे कुठेतरी एकदा या लिव्जमध्ये फोटो पिरियड रिसिव्ह केल्यानंतर यामध्ये या प्रकारचे हार्मोन तयार होते आणि हे हार्मोन जे आहे ते याप्रमाणे फ्लोरल प्रायमोर्डियाकडे ट्रान्सफर होतं आणि त्या ठिकाणी मग जे काही व्हेजिटेटिव्ह किंवा जे काही अपायकल शूट आहे या अपायकल शूटच्या मेरिस्टेममध्ये आपल्याला या ठिकाणी फ्लोरल मेरिस्टेम तयार झालेला दिसतो ड्यू टू अक्युम्युलेशन ऑफ फ्लोरिजिन हार्मोन्स. काय होते बघा इथे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो आहे इलेक्ट्रॉन स्कॅलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली सुद्धा देखील याचा फोटो काढलेला आहे. ही जी काही यंग बर्ड आहे या यंग बर्ड कंडिशनला कशा असते ह्या पहा. हा मधला जो काही भाग आहे हा काय शूट अपायकल मेरिस्टेम, हा शूट अपायकल मेरिस्टेम या ठिकाणीच वाढणं स्टॉप झाला आणि त्याच्या साईडनं फ्लोरल मेरिस्टेम या ठिकाणी डेव्हलप झाला. म्हणजे याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, फ्लावर्समध्ये. आणि मग अशा अनेक फ्लोरल बर्ड्स या ठिकाणी डेव्हलप झाले आपल्याला दिसतात. दिसतंय तुम्हाला इथं की साईडला या ठिकाणी मॅच्युअर फ्लावर्स आले किंवा ओल्ड फ्लावर आहेत आणि सेंटरला इमॅच्युअर किंवा यंग फ्लावर्स आहेत. अशा कंडिशनला या ठिकाणी फ्लोरल मेरिस्टेम जो आहे तो हा डेव्हलप झालेला आपल्याला दिसतो. सो इट इज ड्यू टू एक्सपोजर ऑफ दिट फोटो पिरियड. सो फ्लावर विल बी डेव्हलप, प्रोलिफरेशन विल बी डेव्हलप अँड आफ्टर दॅट दिस फ्लावर विल बी वॉक. याच प्रकारे आपल्याला इथे सांगते ते व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये याप्रमाणे सुरुवातीला हा जो काही लीफ प्रायमोर्डिया आहे हा लीफ प्रायमोर्डिया स्टंट होतो आणि त्यानंतर फ्लोरल मेरिस्टेम जो आहे हा फ्लोरल मेरिस्टेम त्यापासून इनिशिएट झालेला आपल्याला दिसतो आणि त्याचाच पर्याय म्हणून आपल्याला त्या फांदीवरती फुलं आलेली दिसतात किंवा फ्लावर्स आलेले दिसतात. बरोबर, अशा प्रकारे सर्व काही फ्लावर इंडक्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं. मग या एक्सपेरिमेंट नंतर असंही म्हटलं की फोटो पिरियडिक स्टिम्युलस कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन ब्रँच ऑफ द प्लांट टू द अनदर ब्रँच ऑफ द प्लांट. हा जो काही फोटो पिरियडिक स्टिम्युलस आहे हा एका म्हणजे एका ट्विगमध्ये जरी डेव्हलप झाला किंवा एका पानामध्ये जरी डेव्हलप झाला तर इतर बाकीच्या पूर्ण प्लांटमध्ये तो त्या ठिकाणी काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. अलग लक्षात. सो से फॉर एक्झाम्पल इफ टू ब्रांचेस म्हणजे जसं वरती आपण आत्ता मग अशी बघितलं की दोन ब्रांचेस आहेत कॉकलेबर प्लांटच्या, एक ब्रांच जी आहे ही शॉर्ट डे कंडिशनला एक्सपोज केली आणि एक ब्रांच जी आहे ती लॉंग डे कंडिशनला एक्सपोज केली. यू कॅन ऑब्झर्व फ्लावरिंग विल बी डेव्हलप ऑन बोथ द ब्रांचेस. सो हियर द फ्लावरिंग ऑल्सो ऑकर इफ वन ब्रांच इज केप्ट अंडर लॉंग डे कंडिशन अँड वन ब्रांच फ्रॉम विच ऑल द लिव्स एक्सेप्ट वन हॅव बीन रिमूव्ड इज एक्सपोज टू शॉर्ट डे कंडिशन. So, however, if one branch is exposed to long photo period and other has been defoliated, ek branch ji hai hi expose long day period la expose keli ani baki je other branches they have been defoliated under short day condition, flowering will not occur in any of the branches. Kay kele short day expose yacha madhe don phanda ahet, ek phandi ji hai ti long day condition la expose keli tyachyavarti leaves ahet आणि दुसरी जी काही ट्विग आहे या दुसऱ्या ट्विगवरती एकही लिव्ज त्या ठिकाणी ठेवलेलं नाही हां आणि त्याला एक्सपोज केलं शॉर्ट डे कंडिशन. आता अशा वेळेला ज्या ठिकाणी शॉर्ट डे जे आहे किंवा तो फोटो पिरियड या ठिकाणी प्लांटमध्ये
ऍब्सॉर्ब केला जाणार नाही आणि त्यामुळे पर्यायाने त्या प्लांटला फ्लावर आलेले दिसत नाहीत, हे देखील त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट वरून प्रूव्ह केलेलं आपल्याला दिसतं. अशा प्रकारचे शॉर्ट एक्सपेरिमेंट करून या ठिकाणी आपल्याला दिसतं. दुसरा एक एक्सपेरिमेंट काय केलं त्यांनी, हे फ्लोरिजिन जे आहे हे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कसं ट्रान्सफर होतं याचा सुद्धा एक एक्सपेरिमेंट केला, ज्यामध्ये यांनी बघितलं ग्राफ्टिंग केलं. म्हणजे फ्लोरिजन कॉन्सेप्ट हॅज ऑल्सो फाउंड इन हॅज बीन ॲक्सेप्टेड बाय मेनी फिजिओलॉजिस्ट बट दी हार्मोन्स हॅज नॉट बीन आयसोलेटेड अँड प्युरिफाईड. ही कॉन्सेप्ट बऱ्याच लोकांनी मांडली, पण मात्र यामध्ये फ्लोरिजन नावाचं हार्मोन तयार होतं आणि ते कुणी आयसोलेट करू शकलं नाही, किंवा त्याचं क्रिस्टलाईन फॉर्म किंवा कुठलाच त्याचा केमिकल फॉर्म आतापर्यंत सापडलेला नाही. सो इन दिस एक्स्ट्रॅक्ट ऑफ फोटो इंड्यूस्ड लीव्स टुगेदर विथ जिब्रेलिन्स इट सीम्स टू प्रमोट फ्लावरिंग इन नॉन फोटो इंड्यूस्ड प्लांट. काय केलं, एक्स्ट्रॅक्ट ऑफ फोटो इंड्यूस्ड लीव्स जे आहेत, म्हणजे काय केलं बा, ज्या प्लांटला समजा शॉर्ट डे कंडिशनला एक्सपोज केलं होतं अशा प्रकारच्या एक्सपोजर नंतर मग त्या प्लांटच्या लीवचा एक काय केला, एक्स्ट्रॅक्ट काढला. आणि मग हा एक्स्ट्रॅक्ट जो आहे, दीज एक्स्ट्रॅक्ट ऑफ फोटो इंड्यूस्ड लीव्स टुगेदरली विथ जिब्रेलिन्स जिब्रेलिक ऍसिड इट सीम्स टू बी प्रमोट फ्लावरिंग इन नॉन फोटो इंड्यूस्ड प्लांट्स. मग अशा प्रकारचा एक्स्ट्रॅक्ट आणि प्लस जिब्रेलिक ऍसिड जर काही नॉन इंड्यूस्ड प्लांटवरती जर काही आपण फवारला किंवा त्याला इंजेक्ट केला तर त्यामध्ये मात्र आपल्याला फ्लावर इंड्यूस झाले आपल्याला दिसतं. So it means the stimulus seems to be present in the acid fraction of the extract and it is named that is fluorigen acid. त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये असं शास्त्र फिजिओलॉजिस्ट लक्षात आलं की त्या ठिकाणी काहीतरी एक प्रकारचं ॲसिड ॲक्युम्युलेशन झालेलं आहे आणि मग याचा अर्थ असा होतो की जे काही समजा फ्लोरिजिन तयार झालं असेल ते बहुतेक ॲसिडिक फॉर्ममध्ये असेल आणि मग त्याला नाव दिलं आणि फ्लोरिजिन ॲसिड. ओके, आणि हा एक एक्सपेरिमेंट करून पाहिला की जसं समजा एखाद्या एका प्लांटला शॉर्ट डे प्लांट जे आहे, जे काही कॉकलेवर प्लांट आहे याला शॉर्ट डे प्लांटला एक्सपोज केलं आणि त्याचं ग्राफ्टिंग लॉंग डे प्लांट सोबत केलं. ओके, किंवा त्याचं ग्राफ्टिंग अन एक्सपोज प्लांट सोबत केलं की ज्याला कुठलंच एक्सपोजर दिलेलं नाही. आणि अशा प्रकारच्या प्लांटचं जर काही ग्राफ्टिंग केलं म्हणजे एका प्लांटमधून दुसऱ्या प्लांटमध्ये त्याचं ट्रान्सलोकेशन होऊ शकेल अशा प्रकारे कंडिशन केली, ज्याला आपण कलम असं म्हणतो, अशा प्रकारे दुसऱ्या ट्रीवरती सुद्धा आपल्याला फ्लावरिंग आलेलं आपल्याला दिसतं. आणि हीच कॉन्सेप्ट ॲक्च्युली कलम जी काही तयार केली जातात आंब्यामध्ये असेल चिक्कूमध्ये असेल किंवा पेरूमध्ये जी काही कलमं तयार केली जातात, म्हणजे काय केलं जाते बघा की देशी जे म्हणजे जे काही चांगलं वाईल्ड व्हरायटी जी आहे त्याचा रूट स्टॉक ठेवला जातो आणि स्टोलॉन म्हणून जी काही डेव्हलप व्हरायटी असेल हायब्रिड व्हरायटी त्याचं वरचा रूट स्टॉक सॉरी शूटचा पार्ट त्या ठिकाणी प्रोपोगेट केला जातो, त्याला म्हणायचं ग्राफ्टिंग, कलम तयार केले जातो. आता अशा वेळेला कलमी आंब्याला बघा किंवा कलमी झाडाला लवकर फ्लावर येतात, लवकर फुलं येतात किंवा लवकर फळं आलेली आपल्याला पाहायला मिळतात. काय येतात तर ऑलरेडी वरचा जो काही त्याचा जो काही शूटचा भाग आहे त्या शूटच्या भागामध्ये त्या ठिकाणी फ्लोरिजिन किंवा त्या प्रकारची काही ना काहीतरी केमिकल्स किंवा काही हार्मोन्स या ठिकाणी ऑलरेडी तयार झालेले असतात आणि त्यामुळे त्याचा पूर्ण व्हेजिटेटिव्ह पिरियड होण्याच्या अगोदर त्याला काय येतात फ्लावर किंवा फ्रुटिंग येतं. बरोबर, म्हणून मग आपण बघतो की कलमी झाडांना लवकरात लवकर फळं किंवा फुलं आलेली आपल्याला दिसतात. कारण काय पुन्हा लक्षात घ्या, कलमी झाडावरती जी काही सुरुवातीला वरती जी काही फांदी लावली जाते कलम केलं जातं ज्याचं त्या फांदीमध्ये ऑलरेडी या प्रकारचे फ्लोरिजिन्स किंवा फ्लावर इंड्यूस करण्याजोगे असे काही हार्मोन्स त्या ठिकाणी तयार झालेले असतात आणि त्यामुळे आपल्याला त्या त्या सीझनला बरोबर त्या ठिकाणी फ्लावर आलेले आपल्याला दिसते. बरोबर, असं सगळं काही सोपी मेथड आहे. गुलाबावरती बऱ्याचशा काही प्लांटवरती ग्राफ्टिंग केलं जातं आणि या ग्राफ्टिंगच्या थ्रू त्यावरती याप्रमाणे फ्लावर इंड्यूस केले जातात. सो इन दिस ग्राफ्टिंग एक्सपेरिमेंट इन कॉकलेवर प्लांट यू कॅन ऑब्झर्व दे हॅव इवन प्रूव्ह दॅट द फ्लोरल हार्मोन्स कॅन बी ट्रान्सलोकेटेड फ्रॉम वन प्लांट टू अदर प्लांट ऑल्सो. त्या दोन प्लांटचं जर का त्या ठिकाणी जोडलं त्या दोन्ही प्लांटला या ठिकाणी एका प्लांटमधून दुसऱ्या प्लांटमध्ये देखील हे फ्लोरिजिन जे आहे ते ट्रान्सफर होऊ शकतं. राईट, सो इट इंडिकेट्स दॅट फ्लोरल हार्मोन्स हॅज बीन ट्रान्सलोकेटेड टू दी रिसेप्टर्स प्लांट थ्रू दी ग्राफ्ट युनियन. बट इफ कॉकलेवर प्लांट इज ग्राफ्टेड टू अनदर सिमिलर प्लांट बोथ ऑफ विच हॅव बीन केप्ट अंडर द लॉंग डे कंडिशन फ्लावरिंग विल नॉट बी ऑकर. दोन्ही प्लांट जर काही तुम्ही लॉंग डे कंडिशन ठेवले तर येणारच नाही त्याच्यामध्ये, कारण की ते शॉर्ट डे प्लांट आहे.
So it is also been shown that the floral hormones may be identical in short day and long day plant. असे भी म्हटले की हे एक प्रकारचे हार्मोन्स असावेत, अगदी समजा जे लॉन्ग डे प्लांट असो किंवा शॉर्ट डे प्लांट असो. आणि म्हणून म्हटले की फ्लोरिजिन बहुतेक त्या प्लांटमध्ये फ्लावर इंडक्शन होण्यासाठी होत असा. ही आतापर्यंतची कॉन्सेप्ट झाली. आता ही आजपर्यंत थांबूया आपण. उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये, परवाच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की फोटो म्हणजे सनलाईट जी आहे, ही सनलाईट प्लांटमध्ये कोणते असे पिगमेंट असतात किंवा कोणतं अशी मशिनरी की जे ॲक्सेप्ट करतात, रिसीव करतात, आणि त्यामध्ये मग या प्रकारचे फ्लोरिजिन तयार होतात.